सांगतात की आम्ही एक आवाजान आज उलो मारता की जरी तर आमचे प्रश्न मिटयना ह्यो सरकार लक्ष्मीकांत पार्सेकार सरकार इफी आणि सगळे करा सगळे नाटकां करा लोकांचे प्रश्न मिटया. तुम्ही कोट्यांनी कोट्या रुपया खर्च करता पण कामगारांचे साधे प्रश्न जीवनाचे आपल्या दिसपट्ट्या ग्रासाचे मिटया ह्यो आमचा उलो हा. पण आज आम्ही जर ह्यो डेमॉन्स्ट्रेशन करता ह्यो आमचो जरी तर ही चळवळ करता ही चळवळ इफीक लागून जायना. इंडिपेंडंटली ऑफ इफी वी आर डुईंग दिस इन स्पाइट ऑफ इफी बिकॉज वी आर कंप्लीटिंग वन इयर ऑफ दॅट एग्रीमेंट. गोंयच्या लोकांक उलो मारता हे दृष्टीचे कामगार गोंयच्या जे सागराचे गोंयच्या दोर्याचे राजा हे लायन्स ऑफ द सी द टायगर द लायन्स ऑफ द सी त्यांचा प्रश्न या सरकारान मिटवूंक जाय. आणि एका तुमच्या सगळ्यांचो हा सगळ्या लोकांक गोयच्या नागरिकांक हात जोडून मागता हा तुमचो सपोर्ट मागता या कामगाराच्या वतीन आमच्या युनियनच्या वतीन. आम्ही सदांच या लोकांच्या सेवे खातीर आसा पण आमच्या अन्याय जाता आमचे अधिकार चुंटता आमचे अधिकार किंवा आमकां मेळना त्या वेळार आमकां झूज करपाक परवानगी दियात आणि आम्ही झुजतले त्यांना तुम्ही आमकां सपोर्ट करा. हा हात जोडून सगळ्या गोयच्या परजे लागी मागता. आज बरोबर एका वर्सान 21 नोव्हेंबराक आम्ही जो एग्रीमेंट केल्लो त्या वेळाचे लक्ष्मीकांत पार्सेकार मुखेलमंत्री म्हणून जस्ट भितर सरलेलो आणि त्या वेळा वेळो आदलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकार डिफेन्स मिनिस्टर आशिल्लो. ह्या दोघांच्या संबंध हेतून टुरिझम मिनिस्टर आणि लेबर मिनिस्टर हे सरकारच्या दोन अधिकाऱ्यांनी दोन मिनिस्टर प्लस गव्हर्नमेंटाचा लेबर कमिशनर टुरिझमचा डायरेक्टर कामगारांचे फुडारी असे हेतून हे झालं मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग झालं सायन झालं सील झालं आणि तो एक वर्ष झालं त्या एग्रीमेंटाचे इम्प्लिमेंटेशन जाऊना आणि म्हणून आज आम्ही हांगा आयल्यात.